पाचशे गाड्या सोबत कार्यकर्ते घेऊन तो एकनाथ मातोश्रीवर पोहोचला ठाकरे काय करतात याचा अंदाज या ट्रेलरने शंभर टक्के दिला असेल ठाकरे बाबतीत गाफिल भाजपाला आपले पत्ते निसटताना दिसतात पिंपरी चिंचवडचा हुकमे एक एका भाजपला सोडतोय यालाच उतर तिकाळा म्हणायचं का नेमकं घडलंय का त्यामुळं खर तर मी पिंपरी चिंचवड पुण्यामधलं माझं सगळं सोडून देऊन भारतीय जनता पार्टीचं तीस वर्षाचं राजकीय सोडून देऊन लोहा कंदार मतदारसंघाचा शंभर टक्के शिवसेनेचा असेल एकनाथ पवार यांनी मुंबईत ठाकरे गटात प्रवेश केला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री येथे हा पक्ष प्रवेश झाला यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह विनायक राऊत आणि पक्षाचे इतर नेते उपस्थित होते एकनाथ पवार यांच्या ठाकरे गटातील प्रवेशानं भाजपला मोठा धक्का बसलेला आहे पिंपरी चिंचवडचा हुकमी एक्का म्हणून एकनाथ पवार यांची ओळख सुमारे पंचवीस वर्ष भाजपासोबत काम केल्यानंतर एकनाथ पवार यांनी शिवसेनेसोबत म्हणजेच उद्धव ठाकरेंसोबत येण्याचा डिसिजन का घेतला असावा हा अभ्यासाचा विषय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून एकनाथ पवार यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला एकनाथ पवार यांनी शिववंदन मानून पक्षप्रवेश केला विनायक राऊत यांनी याची औपचारिक घोषणा केली नांदेडमधील कंधारचा विधानसभा मतदारसंघाचा पुढचा आमदार हा शिवसेनेचाच असेल नांदेडमध्ये ठाकरेंचाच खासदार जिंकेल विश्वास असा एकनाथ पवार यांनी दिला प्रत्येक मराठी माणूस हा शिवसैनिक असतो योग्य वेळी त्याला शिवसेनेत यावंच लागतं एकनाथ पवार हे योग्य वेळी शिवसेनेत आले आहेत लोहाकंदारचा आमदार हा शिवसेनेचाच असेल संपूर्ण नांदेड जिल्ह्यात शिवसेना पहिल्या क्रमांकाचा पक्ष करण्याचं वचन एकनाथ पवार यांनी दिलं हे पक्ष संघटनेत काम करणारा कार्यकर्ताच अशा प्रकारे सांगू शकतो त्याचं कार्यक्षेत्र हे पिंपरी चिंचवड असलं तरी मराठवाड्यात त्याचा चांगला वावर आहे भाजप वाढवण्यात एकनाथ पवार यांचं फार मोठं योगदान आहे असं देखील राऊतांनी त्यावेळी म्हटलेलं होतं दरम्यान एकनाथ पवार कोण आहेत तर भाजपचे माजी प्रदेश प्रवक्ते आहेत पिंपरी चिंचवडमधील भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक याशिवाय ते गटनेतेही होते नितीन गडकरी यांच्या अत्यंत जवळचे सहकारी म्हणून त्यांची ओळख दोन हजार बारामध्ये भाजप शहराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं होतं दोन हजार चौदामध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती पण त्यांचा पराभव झाला हो होता दरम्यान आता एकनाथ पवार यांनी उद्धव ठाकरे गटात आल्यानं भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातोय विशेषतः देवेंद्र फडणवीसांसाठी हा धक्का मानला जातोय कारण राज्यामध्ये सध्या भाजपा एकनाथ शिंदे आणि अजित पवार असं सरकार आहे आणि अशामध्ये सरकारमधील एक महत्वाची व्यक्ती म्हणता येऊ शकते कारण भाजपामध्ये एकनाथ पवार यांचा प्रभाव खूप मोठा होता आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये जाणं म्हणजे हा खूप मोठा धक्का भाजपासाठी मानला जातोय याबाबत तुम्हाला काय वाटतंय की हीच उतरती काळा म्हणावी लागेल का पुढे जाऊन मराठा आरक्षणासोबतच आणखी वेगवेगळे फटके हे भाजपाला आणि सरकारमधील इतर पक्षांना बसू शकतात का आणि त्यानंतर उत्तर तिकळा लागेल का कमेंट करायला विसरू नका आजचा मुद्दा आणि विषय आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा जय महाराष्ट्र पब्लिक